नमस्कार, मी नंदेश केळेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। विधान परिषदेत आमदार अनिल परब आक्रमक, सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आणला समोर तर राज्य सरकारच्या धोरणावर देखील केले आरोप। तर मंत्री उदय सामंतांविरोधात हक्कभंगाची नोटीस। खेडमध्ये एका गावात रात्रीस खेळ चाले, बंगाली बाबांच्या करामतींची खेडमध्ये चर्चा। कोणी आणि कशासाठी आणला बंगाली बाबा, त्या गावातील पंचक्रोशीत चर्चांना उधाण। गृह विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांची जलसमाधी आंदोलनाला स्थगिती, येत्या 30 तारखेला सिडको सोबत बैठक। आणि रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस, तर महाड व पोलादपूर तालुक्यामधील नद्यांची पाण्याची पातळी वाढली। पाहूया सविस्तर वृत्त। जर सरकार कुठे चुकत असेल तर त्याला आपली चूक दाखवून देणं, आरसा दाखवणं, सरकारला सत्तेचा माज आला असेल तर ते त्यांना दाखवून देणं हे विरोधकांचं काम असतं। हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे। शत्रूला वाटतं की आपण हरतो तेव्हा संपूर्ण राज्य उद्ध्वस्त करून टाकायचं, अशी स्थिती या सरकारची आहे। जे प्रकल्प मंजूर झालेले आहेत ते वर्क ऑर्डर देऊन टाकायचं आणि त्यातून कमिशन घेऊन हेच पैसे उद्या निवडणुकीला वापरले जाणार आहेत। समृद्धीने भ्रष्टाचाराचा, गद्दारीचा, फुटीचा मार्ग दाखवला असा आरोप अनिल परब यांनी केलाय। राज्य सरकारच्या धोरणावरती आरोप करत अनिल परब म्हणाले की नॅशनल हायवे कॉर्पोरेशन ज्या पैशात काम करते त्यापेक्षा डबल रेट्स तुम्ही कसे लावता, सोन्याच्या तुम्ही विटा लावता का, असा प्रश्न देखील विधान परिषदेमध्ये आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलाय। तर माझं म्हणणं असं आहे की हा जो काय भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार हा इलेक्शनसाठी फंड जमा करणारा भ्रष्टाचार आहे आणि ह्याचा पूर्ण खुलासा आम्हाला मिळाला पाहिजे। प्रत्येक रोडच्या टेंडरमध्ये किमान 6000 कोटीचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे। सरकारने SIT नेमली पाहिजे आणि SIT नेमून याच्यामध्ये जे अधिकारी आता हे सगळं काम करतायत, जसं समृद्धीमध्ये जी हुजूर झालं, जी हुजूरने समृद्धीमध्ये 3000 कोटी कमवले, तसे या रोडमध्ये कोण जी हुजूर आहे मला माहीत नाही। साधारण आम्हाला अंदाज आहे पण त्याचं नाव अगोदर तुमची SIT होऊ देत, मग त्याच्यानंतर आम्ही काढतो बाहेर। पण हे जी हुजूरवाले, सध्या जी हुजूरांचं मोठं वलय चालू आहे या राज्यात आणि फक्त जी हुजूरवाले सगळे जमा करत आहेत। आणि म्हणून मी साधारण NIL चे जे काही रेट्स आहेत या रेट्सच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की NIL ला जर तुम्हाला त्या रेटने परवडतंय, म्हणजे नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करतोय, हेच रोड नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करतंय, त्याच्या रेटमध्ये आणि तुमच्या रेटमध्ये डबल पेक्षा जास्तचा फरक, असं काय मटेरियल वापरतंय त्याच्यामध्ये, असं का? गडकरींसारखा एवढा मोठा नेता ज्याने या देशामध्ये एवढे चांगले रस्ते घडवले, एवढे चांगले रस्ते बनवले, त्यांना कमी पैशामध्ये रस्ते बनतायत आणि तुम्ही काय सोन्याच्या विटा लावताय काय वरती त्याच्या, की तुमचे रेट त्याच्यापेक्षा डबल झाले? हे काही डबल बिबल झालेलं नाही, काही कामं होणार नाही आहेत याच्यामध्ये। तुम्ही फक्त ऍडव्हान्स देणार आहात आणि ऍडव्हान्स मधले तुमचे किकबॅक फक्त परत घेणार आहात। हा तुमचा निवळ किवळ आणि निवळ इलेक्शन फंडचा घोटाळा आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही। कारण तुम्हाला पण माहिती आहे पुढच्या 3 महिन्यात काही होणार नाही आहे, काही होऊ शकत नाही 3 महिन्यामध्ये। कुठला रोड होणार 3 महिन्यामध्ये सांगा जरा तुम्ही। आज मुंबईचा 6000 कोटीचा घोटाळा झाला, या 6000 कोटीच्या त्यावेळेला आम्ही सांगत होतो की कुठलेही सिमेंट काँक्रीटचे रोड होणार नाही आहेत। 300 रोड लिस्ट वरती काढले होते, अजून 90 ची पण ऑर्डर अजून त्याच्यापैकी निघालेली नाही आहे। आणि तो घोटाळा आज मी हक्कभंग आणणार आहे, मी परवानगी मागतो आपल्याकडे हक्कभंगाची। तर मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात शिवसेना नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव देखील मांडलाय। मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकरणामध्ये उदय सामंत यांनी सभागृहाला खोटी माहिती दिल्याचं सांगत अनिल परब यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडलेला आहे। मी मगाशी सभापतींना सांगितलं की कालच्या एका प्रश्नामध्ये लक्षवेधीमध्ये
माननीय मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की रोडवेज सोल्युशन नावाची जी कंपनी आहे या रोडवेज सोल्युशनने जी त्यांनी काम केलं नाही त्याच्यात भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट केलं आणि त्यांच्याकडनं 64 कोटी रुपये आम्ही वसूल केले. मी तुम्हाला पटलावरती आज सांगतो या सभागृहात एक ज्येष्ठ सदस्य म्हणून एकही रुपया वसूल केला गेला नाहीये. त्याच्यात आर्बिट्रेटर नेमलेला आहे म्हणजे पैसे वसूल होणार नाहीयेत आणि त्याला ब्लॅकलिस्ट पण केलं नाहीये. या सभागृहात मंत्री खोटं बोलतात, मंत्र्यांची हिम्मत कशी होते खोटं बोलायची आणि अगदी ठोक खोटं बोलतात. आणि म्हणून मी त्यांच्या विरोधात हक्कभंग मानतो. आम्ही 7 सदस्य उभे राहतो आणि आम्ही हक्कभंगाची नोटीस देतो. आपण हक्कभंग माझा स्वीकारावा आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवून द्यावा. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी 2024 पावसाळी अधिवेशनामध्ये उमेद आणि सन 2021 पासून अनुदानास प्राप्त असलेल्या महाविद्यालया यांच्या अडचणी व व्यथा यातील अभ्यासपूर्ण मुद्दे लक्षवेधीद्वारे मांडून शासनाचं लक्ष वेधलंय. सन्मान्य सदस्य शेखर निकम महोदय, बऱ्याच सदस्यांनी मांडलेले आहे उमेदच्या विषयी. मी आपल्याला या विषयी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की विशेषतः कोकणामध्ये शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, फूड प्रोसेसिंग असेल किंवा अन्य व्यवसाय असेल, या व्यवसायामध्ये या उमेदच्या माध्यमातून अनेक उपयोगी आणि चांगल्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात. आज आझाद मैदानात गेले 3 दिवस भर पावसामध्ये या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत. यासंबंधी आपण तातडीने निर्देश द्यावेत आणि हे उपोषण मागे घेण्यासाठी त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या तातडीने आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं. दुसरं या निमित्ताने एकच विनंती करतो की 2001 पासून जी महाविद्यालय अनुदानास पात्र आहेत परंतु त्या महाविद्यालयांना अनुदान देण्यास खूप टाळाटाळ केली जाते. तर माझी आग्रहाची विनंती आहे की हा प्रश्न या अधिवेशनात किंवा आज मंत्रिमंडळासमोर घेऊन निकाली लावावा, कारण यातले बरेचसे कर्मचारी आता रिटायरमेंटच्या जवळ आलेले आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही विषयात शासनाने लक्ष द्यावं ही विनंती. मनाचा सुटलाय ताबा आणि भेटलाय बंगाली बाबा या प्रसिद्ध गाण्याप्रमाणे खेडमध्ये अघोरी बंगाली बाबांचा रात्रीस खेळ झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. एका प्रसिद्ध गावात काही दिवसांपूर्वी अघोरी बंगाली बाबांच्या विधी झाल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. एका मोठ्या व्यक्तीने गावामध्ये प्रसिद्ध मंदिराच्या शेजारी बंगाली बाबाच्या विविध करामती झाल्याची चर्चा त्या पंचक्रोशीत चर्चिल्या जात आहे. आता कोणाच्या मनाचा ताबा सुटला ज्याने बंगाली बाबा आणला अशी चर्चा तालुक्यात व परिसरात दबक्या आवाजात सध्या चर्चिली जाते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भोंदू बाबांचा पर्दाफाश होताना दिसतोय. चिपळूणमध्ये एका भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई देखील केली. कोकणात बुवाबाजी, भोंदू बाबा या गोष्टी सरास ऐकायला मिळतात. आपण पाहतो मात्र कोकणात आता एका बंगाली विद्या करणारा अघोरी बाबासुद्धा येत आहेत हे पहिल्यांदाच घडत आहे. मनाचा सुटलाय ताबा आणि भेटलाय बंगाली बाबा या गाण्याप्रमाणे खेडमध्ये देखील एका व्यक्तीच्या मनावरील ताबा सुटल्याने त्यानं थेट बंगाली अघोरी विद्या करणारे बाबा एका प्रसिद्ध गावात आणून काहीतरी विधी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. कोणाचा ताबा सुटला व कोणासाठी थेट बंगाली बाबा खेडात आणला असे अनेक प्रश्न लोकांना सध्या पडलेले आहेत. 1-2 दिवस हे बंगाली अघोरी बाबा खेडमधील एका गावात राहायला होते. त्यांची व्यवस्था एखाद्या VIP व्यक्तीसारखी करण्यात आली. त्यानंतर एका ठिकाणी जागा निश्चित करून त्या ठिकाणी रात्रीच्या काळोखात कोणत्या तरी विधी करण्यात आल्याची चर्चा देखील पंचक्रोशीत सुरू आहे. तालुक्यात ग्रामीण भागात गावागावात किरकोळ बुवाबाजींचे प्रकार सुरू असतात. लोक आपल्या किरकोळ समस्या घेऊन त्यांच्याकडे जातात. या गोष्टी सर्वसाधारण आहेत. प्रत्येक माणसांच्या भावनांशी निगडीत व आस्थेशी निगडीत विषय असतात. मात्र खेडमध्ये काही दिवसांपूर्वी एका गावात अघोरी बंगाली बाबाचं पथक आल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. प्रसिद्ध मालिकेतील डायलॉगप्रमाणे हा काहीतरी भयानक असा अशी चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे कोकणासारख्या पर्यटनाच्या व देवभूमीमध्ये बंगाली बाबांसारखे अघोरी बाबा काय येत आहेत, त्यांना कोण बोलवत आहे आणि कशासाठी बोलवत आहे याचाही तपास गृहविभागानं करावा अशी मागणी सर्वसामान्य लोकांची आहे. कोणीतरी मोठा व्यक्ती त्यांना बोलवतो
म्हणून लोक पुढे येऊन तक्रार करण्यास सध्या धजावत आहे. मात्र कुठेतरी गृहविभागानेच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या अघोरी बंगाली बाबांमुळे परिसरात भीतीचं वातावरण व मानसिक अस्थिरता देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारांकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. गृहविभागानेच नाही तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं देखील अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य लोकांकडून होत आहे. ज्या गावात हा प्रकार झाला त्या परिसरातील लोक अस्थिर झाले असून पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलीस विभागानं व अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं लक्ष ठेवावे अशी मागणी देखील त्या पंचक्रोशीतून सध्या होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जाऊन जलसमाधी आंदोलन देखील केलं. विमानतळासाठी गावे उठवली, जमिनी घेतल्या पण दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याचा आंदोलनकर्त्यांचा सध्या आरोप आहे. विमानतळ उभारल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांना नोकऱ्या देणार होते, मात्र त्याबाबतचे लागणारे प्रशिक्षण सिडकोने बंद केल्याचा आरोप केलेला आहे. दिलेल्या जमिनीच्या बदल्यात 22.5% विकसित भूखंड अद्याप सर्वांना वाटप केलेला नाही. अशा अनेक मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केलं. मात्र आंदोलन सध्या स्थगित केलं असलं तरी संबंधित प्रशासन येत्या 30 तारखेला बैठक घेणार आहे. त्या बैठकीच्या नंतरच आम्ही निर्णय घेऊ आणि जर बैठकीमध्ये आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं गेट बंद करून आंदोलन करू. निधड्या छातीने आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होऊन कुणाचंही यामध्ये ऐकून घेणार नसल्याचा इशारा यावेळेला प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. सत्तावीस गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या वतीनं आज 12 जुलै 2024 रोजी जलसमाधी आंदोलन ओळाखाडी येथे आयोजित करण्यात आल्या. यामध्ये साधारणपणे 16 गावांच्या जमिनी आणि घरं ध्वनी गेलेली आहेत. यापैकी ठळक 5 मुद्द्यांना घेऊन आज आम्ही पाण्यामध्ये उतरलेलो आहोत. तर याच्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे 3,609 तरुणांनी ज्यांच्या जमिनी आणि घरं गेलेली आहेत, नोकरीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे, स्वयंरोजगारासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. AFC या कंपनीनं सिडको मार्फत सर्वे केलेला आहे, पण गौतम अदानी कंपनी जी आहे 74% आणि 26% एअर अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सिडको जी मोडते या सगळ्या एजन्सीनं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवर हे दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याची निर्मिती होत आहे कोणत्याही पद्धतीचं लेखी आश्वासन किंवा हमीपत्र रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भात आम्हा शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना दिलेलं नाही, त्यामुळे हे जलसमाधी आंदोलन करीत आहोत. 5 गावं जी आहेत, ओवळा, पारगाव, दापोली, भंगारपाडा, कुंडेवाड, इकडे विमानतळामध्ये लागणारं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये कंट्रोल्ड आणि अनकंट्रोल्ड स्वरूपाच्या ब्लास्टिंग होत असल्यामुळे आज दुसऱ्या प्रत्येक घरामध्ये तडा पडलेले आहेत आणि घरांची जी स्ट्रेंथ आहे ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि इकडे जीवितहानी कोणत्याही क्षणी होऊ शकतं याच्याकडे पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे, म्हणून हे जलसमाधी आंदोलन. त्याचबरोबर विहित वेळेमध्ये सिडकोनं प्रकल्पग्रस्तांनी भूखंड बांधलेच पाहिजे हे ठरवलेलं आहे आणि जर विलंब झाला तर 1,00,000 रुपयांचा भूर्दंड शेतकऱ्यांना बसतो. पण या ठिकाणी सिडको विसरत आहे की UDCPR 2020 येऊन 1.5 वर्ष ॲन्सिलरी FSIची परवानगी आम्हाला सिडको प्रशासनानंच नाकारली होती. याचबरोबर अनेक मुद्दे आहेत जे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. याच्यामध्ये 5 गावांच्या पुनर्वसनाचा भयंकर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सिडको एरो सिटी आणि मॉडर्न सिटीज स्मार्ट सिटीजचं एका ठिकाणी वक्तव्य करीत आहे, पण ज्या गावांनी 1,000 एकर जमीन आज या विमानतळामध्ये दिलेल्या आहेत त्या गावांना पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे आणि अत्यंत इकडे बंदिस्त कारा गृहासारखी परिस्थिती आज या 5 गावांची निर्माण झालेली आहे, त्यामुळे आज हे जलसमाधी आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदीच्या पात्रात आज भोसते पूल आणि मटण मच्छी मार्केटच्या दरम्यान एका अज्ञात इसमाचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी खेड पोलिसांना कळवले. तात्काळ या ठिकाणी विसर्जन कट्टाची टीम दाखल झाली व रेस्क्यू करून त्यांनी तो मृतदेह नदीकाठी आणला. घटनास्थळी पोलीस आणि खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेतली. खेड पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी आता रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. आज सकाळी दाभोळे घाटात ST बसचा अपघात झाला. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून बस दरीत जाता जाता वाचली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. मिऱ्या नागपूर चौपदरीकरण कामासाठी दाभोळे घाट फोडण्यात येत आहे, मात्र पावसाळ्यापूर्वी रस्ता योग्यरित्या सुरू राहण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात त्याकडे महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. विकास होत असताना त्रास सहन करावा लागतो हे जरी खरे असले तरी सुद्धा तो त्रास जीवघेणा नसावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते. आजच्या अपघातात रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्याच डंपरने हूल दिल्याने चिखलावरून घसरून या गाडीने दरीकडील बाजूस मार्ग बदलला. सुदैवाने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही.
मात्र एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट ठेकेदार कंपनी पाहत आहे का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून सध्या व्यक्त होतोय. या घाटात नवीन एका बाजूची मार्गिका सुद्धा तयार झालेली नाही. संथ गतीने झालेल्या कामामुळे या ठिकाणी डोंगरावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग न ठेवल्यामुळे हे पाणी रस्त्यावरती साठत आहे. त्याचबरोबर डोंगरातील चिखल मिश्रित माती रस्त्यावरती येते, त्यामुळे रस्ता निसरडा होत आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून घाटात लहान मोठे अपघात देखील घडलेले आहेत. मात्र रोज पडे त्यासाठी कोण रडे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. त्याचबरोबर ठेकेदार कंपनी हात झटकत असून योग्य ती खबरदारी घेत नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे कोणीही गांभीर्यानं पाहत नसल्याचं दिसून येत आहे. पोलीस यंत्रणा देखील घटना घडल्यानंतर पंचनामे करत आहे. त्यांनी एखादा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार कंपनीवरती गुन्हा नोंदवावा, जेणेकरून सर्वसामान्य माणसाची व्यथा त्यांना समजेल. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट म्हणजे आंबा घाट, हा देखील रुंदीकरण करण्यासाठी खोदण्यात आलेला आहे. या ठिकाणी मुर्शी व दख्खन गावच्यामध्ये भर पावसात सुरुंग लावून दगड फोडण्याचं काम सुरू आहे. यावर कोणाचाही अंकुश नाही. हा घाट दळणवळण क्षेत्र म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सुरुंगामुळे भूगर्भात हालचाली झाल्या तर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळू शकतात. 2022 झालेल्या पावसात या घाटात 15 अधिक ठिकाणी दरडी कोसळून हा घाट 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ वाहतुकीस बंद होता. त्याचबरोबर दख्खन मुर्शी ओझरे या गावात घरावरती दगडी कोसळून नुकसान झालं होतं. त्यामुळे या सर्व बाबींवरती गांभीर्यानं पाहणं महत्त्वाचं आहे. अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर जाग येऊन फायदा नाही. मुंबई अंधेरी पूर्व पश्चिमला जोडणारा सबवे मुसळधार पाऊस सुरू होताच पूर्ण पाण्याने भरून जातो व नागरिकांचा रहदारी मार्ग देखील बंद होतो. पश्चिम महानगरपालिकेचं पाणी भरणार नाही हा दावा देखील आता फोल ठरलेला आहे. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आहे की कंत्राटी नालेसफाई कामगारांच्या व पंप मशीनच्या सहाय्याने सध्या युद्ध पातळीवरती या ठिकाणी काम सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यामधील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील मुख्य नद्या सध्या दुथडी भरून वाहू लागल्यात. महाड पोलादपूर तालुक्यामधील देखील नद्यांची पातळी वाढलेली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून लावणीच्या कामांना देखील वेग आलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये महाड पोलादपूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर आज सकाळपासून वाढला असून पावसाची रिमझिम सुरूच आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाचा जोर जर वाढतच राहिला तर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येऊन नदीला पाणी देखील वाढण्याची शक्यता निर्माण केली जात आहे. जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे, मात्र शेतकरी वर्ग सुखावला असून लावणीच्या कामांना वेग आलेला आहे. माझे कोकण सरकी देवेंद्र जरेकर, रायगड. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये चाकाळे गावात विटांसाठी खणलेल्या खड्ड्यात मगरींचा वावर पाहायला मिळतोय. या मगरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय. वनविभागानं याकडे लक्ष घालावे अशी मागणी सध्या नागरिकांकडून केली जाते. गावामधील नागरिकांच्या शेतात तसेच विटांसाठी खणलेल्या खड्ड्यात या मगरी राजरोसपणे वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती देखील व्यक्त केली जाते. तरी संबंधित विभागांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सध्या ग्रामस्थांकडून केली जाते. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलंय. यात बता चव्हाण हायस्कूल चौके, दत्ता सामन इंग्लिश स्कूल देवबाग, हिराबाई वरसकर हायस्कूल व मालवण धुरीवाडा जिल्हा परिषद शाळांमध्ये हा वह्या वाटप कार्यक्रम घेण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या वतीनं गेली 15 वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येतो. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका प्रमुख मंदार गावडे, तालुका समन्वयक मंदार ओरसकर, शहर प्रमुख बाबी जोगी, महिला शहर प्रमुख रश्मी पुरळेकर, नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते. पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली खेड संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आंबवली या विद्यालयात गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी हिंद मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने 10वी 12वी पुढील शैक्षणिक वाटचाल
व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला पंचकृषी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबोली संस्थेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन विश्वास कदम, तसेच शाळा समितीचे चेअरमन विजय शेठ गोगावले, संचालक संतोष पवार, त्याचबरोबर अविनाश यादव हे उपस्थित होते. हिंद मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजेंद्र घाक, तसेच संस्थापक उपाध्यक्ष महेश पालांडे, हिंद मराठा महासंघाचे प्रवक्ते श्रीकांत साळके, करिअर मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले सम्राट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रोहित मते, हिंद मराठा महासंघ संस्थेचे सचिव प्रवीण साळुंके, तसेच सदस्य जयवंत पालांडे, विलास आंबरे, सुभाष आंबरे, तसेच सागर आंबरे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक कांबळे सर, त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच पालकांनीही यात सक्रिय सहभाग घेतला होता. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. Thank you.